तासगाव तालुक्याच्या सर्व भागात ढगाळ हवामान व अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे शहरासह तालुक्याच्या सर्व भागात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ हवामान व अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे पाऊस व ढगाळ हवामानामुळे आगाप फळ छाटणी केलेल्या तालुक्यातील द्राक्ष बागांवर डावनी नामक रोगाचा मोठा हल्ला झाला आहे द्राक्षबागांची पाने व काही ठिकाणी थेट घडावरच या रोगाने घाला घातला आहे रोगापासून बाग वाचवण्यासाठी सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळा औषध फवारणी केली जात आहे तालुक्यातील शेकडो एकर क्षेत्र या रोगाने बाधित असल्याने द्राक्षबागायतदार गारठले आहेत मात्र या हवामानामुळे औषध कंपन्यांना सुगीचे दिवस येणार आहेत द्राक्ष पंढरी म्हणून तासगाव तालुक्याची देश विदेशात ओळख आहे तालुक्यात हजारो एकर क्षेत्रात तालुक्यात द्राक्ष शेती केली जाते तासगावची उच्च प्रतीची द्राक्षे व बेदाना देश विदेशात पाठवला जातो तीन वर्षांपूर्वी निलोफर चक्रीवादळाने तालुक्यात थैमान घातले होते फ्लावरिंग स्टेजला पाऊस धुके व ढगाळ हवामानामुळे डावनी रोगाचा मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांवर फैलाव झाला होत असल्याने घडाचे मनी गळून गेले आहेत